नाताळच्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांची कोकणातील गणपतपुळे समुद्र किनाऱ्याला पसंती. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक फिरण्यासाठी कोकणाकडे वळतायत. कोकणाला पर्यटकांची जास्त पसंती मिळते, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत. रत्नागिरीच्या गणपतपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. गणपतपुळे सारख्या पर्यटन स्थळी आल्यानंतर मनाला समाधान मिळतं असं पर्यटकांमधून सांगितलं जात आहे. त्याचबरोबर पर्यटकांची संख्या वाढल्यानं व्यवसाय देखील वाढतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आजकाल आपण अतिशय तणावयुक्त आणि धकाधकीचं जीवन जगत असतो. अशावेळी प्रत्येकाला निश्चितच विरंगुळाची एक आत्मशांतीची गरज असते आणि या आत्मशांतीसाठी मला वाटतं कोकण किनाऱ्यासारखं दुसरं कुठलं ठिकाण असूच शकत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. इथे खूप मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे गणपतीपुळे या स्थानी श्री गणेशाचं एक भव्य मंदिर आहे जे अगदी जगतविख्यात आहे. तर अशा ठिकाणी येणं निश्चितच मनाला एक दिलासा देणारं, आत्मशांती देणारं, आपल्या नेहमीच्या तणावपूर्ण आयुष्यापासून आपल्याला थोडंसं विरंगुळा व मनशांती प्रदान करणारं असं ठरतं. त्यामुळे इथे भेट देणं निश्चितच संतोषदायी आहे, आनंददायी आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी जरूर भेट द्यावी असं मी आवाहन करेन. लोकनायक न्यूज